देवींचं दर्शन घ्यायचं पिंपरी आता पुणे आहे, उद्या मेळावा आहे त्याची तयारी. आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, तयारी जय्यत आहे, लोक सर्वत्र महाराष्ट्रातून सगळीकडून येणारच आहेत. आज पुण्यात अर्थात मी नवरात्रीचं सण आहे, देवीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी पण आलेलो आणि तसंच कार्यकर्त्यांची भेटी गाठी आहे आणि दर्शनासाठी आलो. सर तुम्ही आज खर नवमी आहे पुण्यात फिरत्या सगळ्या नवरात्रोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी, उद्या दसरा मेळावा आहे, दोन्ही गटाकडनं मोठी शक्य प्रदर्शन केलं जाते, तिकडून सांगितलं जाते. दुसरा बस कुठचं एक गद्दारांचा गट असतो आमचा पक्ष आणि आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, दुसरे गद्दार गँग ते त्यांचं करत राहतील. उद्याचा दसरा मेळा कसं होईल सर आपण पाहाल उद्याचं कसं होईल. पण सरकारकडून काही ठोस आश्वासन आलंय का अजूनही? तो लाठीचार्ज कोणी केला, गोळीबार कोणी केला, जनरल डायर कोण आहेत याचं उत्तर आलेलं नाहीये. नुसतं आश्वासनावर आश्वासनं काही मिळाली तर, पण अजूनही आश्वासनं पण काही मिळाली नाही. आंदोलकांवर लाठीचार्ज कोणी करायला सांगितलं होतं? मुख्यमंत्र्यांचा आदेश होता की उपमुख्यमंत्र्यांचा आदेश होता? जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नंतर काल पासून जे आहे ते अनेक गावांमध्ये मंत्र्यांना बंदी केली, अब्दुल सत्तारांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेर काढलं, आज अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, जनतेचा होश येतोय. मला वाटतं प्रत्येक विषयात आपण जर पाहिलं असेल तर जनतेचा रोष दिसतोय, आक्रोश लोक रस्त्यावर आणत आहेत. आपण पाहत असाल मध्यंतरीच्या काळात जर काही मी शेतकरी बांधवांशी भेटलो, बांधावर जाऊन भेटलो होतो मागच्या वर्षी, जिथे जिथे जास्ती पाऊस पडला होता, सततचा पाऊस लागला होता, त्यांनी नुकसान झालं असेल. यावेळी दुष्काळामुळे नुकसान झालं पण मदत कुठेही गेली नाही. तसंच आपल्याला आठवत असेल हा आक्रोश आम्ही त्यावेळी पण दाखवलं होतं जेव्हा वेदांत फॉक्सकॉन इथून गुजरातला पाठवलं गेलं होतं, आम्ही तळेगावमध्ये आंदोलन केलं होतं. एकंदर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे कोलमडलेलं आहे. आणि हे होत असताना नुसतं दंगली भडकवण्याचं काम ही जी काही राजवट आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते करत बसलेलं आहे. आणि मग जातींमध्ये काही वाद निर्माण करायचे, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे आणि लोकांना त्यात व्यस्त ठेवायचं, खोटी आश्वासनं द्यायची, एवढंच काम ह्या राजवटीचं झालेलं आहे. तरी देखील जनता या राजवटीला दार दाखवेल ही मला खात्री. शिवसेना यांनी ट्विट केलेला आहे आणि म्हटलेले की तुझे जे मतदार आहेत त्यांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात यावी, ईडीकडून चौकशी. मी आधी पण हे म्हटलेलं आहे की हे जे ग्रस्त आहेत ज्यांनी ही मागणी केली, त्यांना थेरपीची गरज असते, त्यांना प्रेमाची गरज आहे. त्यांच्याच पक्षातून त्यांना काही न मिळाल्यामुळे एवढा सगळा एक जो रोष आहे तो बाहेर येत आहे, फ्रस्ट्रेशन आहे. आणि ह्याच्यात आमचा काही संबंध नाही, हा खरं ते आणि जे आता सध्या मंत्री आहेत त्यांच्यामधला कदाचित वाद असावा की ते मंत्री काम कसे नाही करू शकत. मला वाटतं इथे ते पालकमंत्री होते आधी, ते मंत्री काम कसे नाही करू शकत हे त्यांच्या कदाचित वरिष्ठांना दाखवण्याची एक त्यांच्याकडे संधी असेल.